नमस्ते। आज मी चपाती आणि भाजी बनवली आहे, भाजी मिक्स बनवली आहे। आता तुम्हाला दाखवते कशी कशी मिक्स मध्ये सर्व टाकले, फ्लावर, बटाटा, मटर। आणि चपाती किती बनवल्या टोटल आज? चपात्या किती 10-12 असतील, आपल्याला तेवढेच लागतात ना। मी कसे 3 खातो, है ना, आणि काजल पण एकच खाते, एकच खाते, कधी कधी 2 खाते। आम्हाला असेच लागतात। आता 3 नंतर मग गरम, आता संपले की गरम गरम रात्री बनवायचे। तुम्ही सर्वांनी पण या आमच्या सोबत। आणि इथे छोटी चपाती परत बनवलेली आहे। नाही, ती मी रोज बनवते, ती शेवटला शेगडीवर ठेवते। तर इथे बघा, आता परत आपण या मित्राच्या दुकानात आलो आहे। तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल, आम्ही एक व्हिडिओ रिलीज केला होता ज्याच्यामध्ये खूप काय प्रकार दाखवले होते आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये असतं। तर सध्यामध्ये आता मला परत काय बनवून दाखवणार आहे? आता कॉर्न चीज चिली। आलो आहे विक्रोली मार्केटमध्ये, तर एक रेसिपी बघूनच जाऊया। ठीक आहे, कॉर्न असणार। सुरुवातीला आपण कॉर्न घेतले, हे काय झालं? ओरिगॅनो, मायोनीस, चिल्ली एंड ऑनियन। ये क्या झालं? चीज। चीज भाई अपने पास कितने का मिलता है? 60 रुपीज। हाँ, पर एक लोग के लिए इनफ है। अभी ये क्या झालं? मायोनीस। तुम्हीकडे शॉप बघा कुठे आहे, हे जवळपास असं आहे सर्व। मी ॲक्च्युली आलो होतो मम्मीच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे। इथं डॉक्टर आहे ना, आय डॉक्टर, उसके पास आया था चेकअप केले। मम्मी का अपॉइंटमेंट लेले, तर डॉक्टर नाही आहे वर्षभर, आता पुढच्या वर्षी येणार आहे। ये अभी ब्राउन ब्रेड पे बना रहा हूं। मस्त का कैसे बनता है? पुदीने का क्या? तो इसमें एक लोग के लिए क्वांटिटी बहुत सारा रहता है, एक लोग का पेट भरता है इसमें। तो एक बंद केलं सँडविच। अपने दुकान का नाम? साई फूड। ओके, कहाँ पे आता है ये? विक्रोली स्टेशन रोड। ओके, इकडे बघा आपला पेमेंट 60 झालेला आहे। और ये क्या बनाया अभी? ये अभी चीज चिल्ली बनाया। चीज चिल्ली, और मुझे क्या बनाया था? आपका कॉर्न चीज चिल्ली। वो कॉर्न चीज चिल्ली, इसमें कॉर्न नहीं है सर? इसमें कॉर्न नहीं है। इकडे बघा आपली रेसिपी रेडी आहे। आता हे मी पार्सल घेतोय, म्हणजे कसं घरी जाऊन आम्ही खाणार आहे। आज आमच्या व्हिडिओची सुरुवात दिलूपासून आम्ही केलेली आहे। दिलू नमस्ते बोल। दिलू, हां दिलू पिल्लू, दिलू पिल्लू, ती बघा शेपटी हलवलेली आहे दिलूनी, म्हणजे दिलूनी नमस्ते बोलली तुम्हाला। आणि इथे गुड मॉर्निंग सर्वांना, मम्मीचं रेग्युलर रुटीनमध्ये ॲपल, एक ॲपल आणि नारळ पाणी। नारळ पाणी इकडे बघा, आम्ही हे सर्व शेअरिंगमध्ये पितो, मी, भाई, मम्मी, असं सर्व आहे ना। आणि ॲपल मम्मी खाते। तर आता मम्मीने जो चष्मा घातलेला आहे तो लास्ट टाइम आम्ही दुकानातून बनवला होता, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, पैसे काहीच उपयोग झालेला नाही, म्हणून आता सध्यापुरती नवीन आणलेला आहे चष्मा। आणि ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी डॉक्टरांनी नंबर दिलं हे बघा, आणि त्यानुसार परवा बनवायला दिला होता चष्मा, तो आज आलेला आहे। तर इथे बघा, हे जुने काच मम्मी तुझे, हे जे जुने काच आहेत, ठीक आहे। आणि हा जो तुझा कम्प्युटरवर चेक करून बनवतात ना? हा, पण हे डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे बनलेलं आहे। डॉक्टरांनी तुला हे पण दिलं, ड्रॉप्स पण दिले आहेत आणि सर्व काय दिलेलं आहे। तर तो चष्मा जरा इकडे ना, मम्मीचा नंबर आपण बघूया, जरा ओपन करू मी हा एका हाताने, म्हणजे एका तो कॅमेरा आहे ना, हा ओपन कर आता जरा बघा। आता दिसतंय तुम्हाला हे बघा केवढं आहे बघा, दिसायला पाहिजे ना। तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तूच सांग आता। आणि असं ह्या वर्षात आपण चेक केलं ना असं, कारण मम्मीचं डोकं दुखतं ना, तर रिझन डोळे पण असू शकतात। बरोबर, हा बरं आहे, बरं काहीच वाटत नाही, हलत पण नाही। हलायचं अशी मान केली ना, तर असं गरगरल्यासारखं व्हायचं, असं अशी मान केली तर असं। तर प्रत्येकाने जर डोकं दुखत असेल तर एक चेक डोळ्यासाठी पण करा, कारण डोळ्यामुळे पण डोकं दुखतं, डोकं दुखतं। तर आता प्रत्येक गोष्ट आपण सॉल्व्ह करत राहिली तो चष्मा ते भरून आता। आणि हे असे पूर्वीचे चष्मे पण व्यवस्थित ठेवायचे, काय माहिती कधी यूज पडतात, बरोबर नाही, कधीतरी लागतात, म्हणजे कधी हा बिघडला बरोबर, तर तो उपयोगाला येतो ना तोपर्यंत। बरोबर,
कधी कधी हा कधी नवीन नवीन पण सूट होत नाही कधी कधी है ना, तर असे आपण सर्व व्यवस्थित ठेवले. तर मम्मीला ड्रॉप सुद्धा दिलेला आहे, ते तुम्हाला मी नंतर दाखवेन. चप्पल खाता तू माझी शानी दिलू आहे ना, दिलू माझ्या दिलू सारखी कोणी दिलू आहे काय, नाही दिलू सारखी दिलू शानी दिलू आमची टॉयलेट पण वॉशरूममध्ये जाऊन करते है ना दिलू. चिच्ची पाहिजे तेव्हा फक्त सांगते, ओरडत नाही. कधी मच्छी मटण खायच्या वेळी ताटात येत नाही कधी आमची दिलू, आणि नेहमी शांत असते. कोणाला पण अशी कोणाजवळ पण जात नाही पटकन है ना दिलू. पिल्लू पपी दे, पपी दे. आणि एकदम क्लीन असते आमची दिलू, फ्रेश क्लीन एकदम असते. असं वाटेल ह्याला आंघोळ घालतो की काय, पण आपण मम्मी आंघोळ घालतो का दिलला? आता दिलू आपली किती 7 वर्षाची झाली, पण आंघोळ घातली का? एकदा ताईने घातलेली आहे लहान होती तेव्हा, छोटी आली तेव्हा. पण एकदम फ्रेश राहते ना, बघून तुम्ही सांगूच नाही शकत. असं ना का समजू ती बाहेर जात नाही, बाहेर गेलं की पूर्ण अशी डस्ट होऊन येते, पूर्ण अशी सर्व ब्लॅक ब्लॅक होतं. पण नंतर येऊन एकदम साफसफाई करते, आणि पाणी जास्त पिते आमची दिलू. आणि जास्त पण खात नाही अशी वाटते, ती दाढी झाली आहे म्हणून वाटत असेल खादाडी. आणि ती आता झोपत पण नाही जास्त, कारण ते लोक कसे प्राणी रात्रीचे जागे असतात म्हणून ते दिवसाचे झोपतात. आणि कधी दरवाजा उघडला तर असे बाहेर बघत बसतात, अशी बाहेर बघत बसते. चला आता आम्ही निघालो आहे बदलापूरला, काजलला फक्त ट्रेनमध्ये बसून येतो बदलापूरच्या. आता काजलच्या मम्मीचे फॉलोअप बाकी आहे अजून, म्हणजे दर 3-3 दिवसांनी त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागतं पायासाठी. तर बाय बाय, मी आलो अर्ध्या तासात आलो. चालली तुमची काजल बाहेर? आमचं रूम पण खाली होणार आहे 10 दिवसांनी. नमस्ते सर्वांना. तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी बनवणार आहे, आणि ही रेसिपी कशी डिस्कवर झाली, मला रात्री लागली होती भूक, मम्मी होती झोपलेली, काजल होती माहेरी. बायको गेली माहेरी काम करे पितांबरी, बायको गेली माहेरी काम करे पितांबरी. रात्री लागली मला भूक, काम करून मी म्हणजे झोपत नाही लागत होती एवढी मला भूक लागली. तर काय रात्रीचं बाकी सर्व संपलं होतं, तर होतं आपल्या घरी फक्त पनीरचं पाकिट. पनीर होते, आणि जसे मसाले जे असे साईडला उरलेले पॅकेट्स असतात ना, तर असे मला उरलेले पॅकेट्स मिळाले सर्व. तर काय काय मिळालं होतं मला, ब्लॅक पेपर मिळालं होतं, काली मिरी, चिली फ्लेक्स मिळाले, आणि इकडे मच्छी फ्रायचा मसाला मिळाला होता मला. तर सर्वात आधी मी इकडे 1 चमचा साजूक तूप घेणार आहे. जर तुम्ही फक्त एवढा एकच पाकिट बनवणार असाल, तर हा पाकिट किती ग्रामचा आहे, हा पाकिट आहे 200 ग्रामचा, तर तुम्हाला 1/2 चमचा साजूक तूप बाद झाला. पण मी इकडे हा ऑरिगॅनो आहे बघा, अशी मध्ये मम्मी डिस्टर्ब करते. आणि 2 पॅकेट बनवते म्हणून मी 1 चमचा साजूक तूप टाकलेला इकडे, तुम्ही बघू शकता आपला साजूक तूप सुद्धा गरम झालेला आहे. तर अजून तुम्हाला सांगायचं या सनग्लासेसची हिस्ट्री, हे रेबेनचे सनग्लासेस आहेत, आणि हे किती वर्ष जुने आहेत मम्मी? पहिले पूर्वीचे आहेत ते, पप्पा मी तू एकदा गेलेलो फिरायला उन्हातून. तर हे माझ्या वडिलांचे आहेत म्हणजे मेन, तर तुम्ही विचार करू शकता हे किती जुने आहेत. आणि हे मी आता आवडीने का घातले, कारण आता मी गावी जाऊन आलो ना, तर गावी विसरलो होतो आणि इकडे शोधत होतो मी पूर्ण, तर तिकडून आणलेत म्हणून मी आता सध्यापुरती घातलेत. इकडे आपला साजूक तूप गरम झालेला दिसतोय तुम्हाला. आता ह्याच्यात आपल्याला पनीर कापून टाकायचे आहेत. आणि तुम्ही इकडे बघू शकता आपले पनीर कापून झालेले छोटे छोटे पीस केलेत. आणि ही रेसिपी मी का दाखवतोय, कधी माझ्यासारख्या कोणत्या मुलांना जर भूक लागली आणि जमजा काहीच नसेल, तर अशा प्रकारे सुद्धा बनवू शकतात. आणि आपली हेल्दी रेसिपीमध्ये काउंट होते, कारण आपण पनीर खातोय म्हणजे प्रोटीन खातोय. तर एवढे एवढे पीसेस करायचे, किंवा एवढे पीसेस करायचे, एकदमही मोठे नाही करायचे आणि एकदमही छोटे नाही करायचे. तर हे टोटल आहेत 300 ग्राम, कारण मी 1.5 पॅकेट घेतलेलं आहे. आणि इकडे आपलं साजूक तूप तापलेलं आहे, तर त्यात आपल्याला सर्व टाकायचं. आता इथे आपल्याला चांगल्या प्रकारे हे साजूक तुपामध्ये आपले पनीर ना चांगले हे करून घ्यायचे, कलर चेंज झाला पाहिजे थोडा त्याचा. आणि गॅस सुरुवातीला मी फास्ट ठेवलं, नंतर मीडियम करत जायचं, करपून जायचं. सर्व मुलांना मेसेज दे. काय मेसेज? सर्व करतात आपले व्ह्यूअर, सर्व हुशार आहेत, तुझे फॅमिली मेंबर सर्व हुशार आहेत. कारण टॉस करताना पण बघा चांगले फ्राय होतात, दिसत तुम्हाला रेड रेड होत बघा. असे सर्वच होणारच आहेत, त्याच्या अगोदर आता आपल्याला काय करायचं आहे. सर्वात आधी ना मला रात्री काय मिळालं ते मी तुम्हाला सांगतो. इथे मी फिश फ्राय मसाला घेतला, हा व्हेजच असतो पण फिश फ्राय साठी होतो, तोच मी तिकडे पण बघू शकता. असं स्प्रिंकल करायचा आपण, दिसत रेड 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 होतं सर्व.
आपल्याला जसा पाहिजे तसा आपण स्प्रिंकल करायचा, मीडियम प्रमाणात करायचा. मग एकदमच मस्त लागतात खायला, पनीर एकदम चटपटीत लागतात. फर्स्ट इन्ग्रेडियंट आपला फिश फ्राय मसाला, सेकंड इन्ग्रेडियंट आपला काली मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर. ही आपण बघा थोडीशी स्प्रिंकल करायची, याच्यावरती ब्लॅक पेपर पावडर टाकली, ओके. आणि आता आपण टाकणार आहे चिली फ्लेक्स. बघा चिली फ्लेक्स टाकले वरतून, बस तेवढाच आपल्याला करायचं आहे. आणि आता आपल्याला परत टॉस करायची आहे. ही रेसिपी तशीच लागते जशी आपण पिझ्झाच्या वरती जेव्हा पिझ्झाच्या वरती जेव्हा आपण पनीर टाकायला सांगतो ना टॉपिंग्स म्हणून, तर ते टॉपिंग्स कसं लागतं ते पिझ्झा कधी कधी आपण त्या पनीरमुळे खातो किंवा चीजमुळे खातो, तर तशा प्रकारची ही टॉपिंग झालेली आहे. पनीरची टॉपिंग्स म्हणू शकता तुम्ही या रेसिपीला. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, कारण मीठ नाही टाकल्याशिवाय याला चव येणार नाही. तिकडे मी चवीपुरतं मीठ, अजून थोडंसं मीठ लागेल. तर इथे बघा आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, फक्त 4-5 मिनटं लागतात फक्त बस. आणि असे काहीतरी मसाले आपल्या घरी पाहिजे. तुम्हाला सांगू काहीच नसेल, आपला लाल मसाला असेल ना चटपटीत तरीही चालेल, चाट मसाला असेल तरीही चालेल, किंवा मॅगी मसाला असेल तरीही चालेल. पण जेव्हा मी फिश फ्राय मसाला ह्या तीन मसाल्यांचा जेव्हा कॉम्बिनेशन घेतला, जसं फिश फ्राय मसाला, काली मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स, इथे ऑरिगॅनोसुद्धा आहे माझ्याकडे पण मी नाही टाकत आहे, पण या तिघांचं कॉम्बिनेशन ना खूप छान वाटतं, बेसिक सिम्पल आणि मस्त. हे बघा आपली रेसिपी ऑलमोस्ट झालेली आहे. पनीर एकदम नरम नरम झाले, बघा एकदम स्पॉन्जी आहेत पनीर. आता जास्त आपल्याला फ्राय नाही करत बसायचं, आता आपल्याला फक्त गॅस बंद करायचं आहे. तर इथे बघा आपली रेसिपी एकदम रेडी आहे सर्व्ह करून. पण म्हणजे सर्व्ह करायला बघा समोरच्याला तुम्ही असं देऊ शकता, ठीक आहे. असे दोन मी स्टिक्स आणले होते, तर तसेही देऊ शकता किंवा मिनी स्टिक्स पण तुम्ही देऊ शकता. असे तसे मिनी स्टिक्स 4 बनवले आहेत बघा मी, 1, 2, 3 आणि हे 4. किंवा डायरेक्ट तुम्ही असं आपला काटेरी चमचा देऊ शकता. आणि एकदम बघा ना सॉफ्ट आहे. आणि मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो, एकदम मस्त, एकदम छान लागतात. आणि ट्राय करून बघा, एकदम छान. हेल्दी रेसिपीमध्ये पण येते कारण आपण प्रोटीन रिच आहे, कॅल्शियम आहे आणि आपला पनीर आहे. तर तुम्ही पण रेसिपी अशी बनवा. एवढा पनीर खाऊ शकते ना तू? दोन एक पीस घेते ना मी. तर तसं झालं बघ. आणि मग मी इकडे दुसऱ्या कोणत्या तरी रेसिपीची तयारी करते. बस झालं एक मस्त झालं. तर पिझ्झाच्या वरती कसे असतात तसं झालं है ना? हो छान झालंय. दिलू पिल्लू, हे माझी दिलू पिल्लू. दिलू पिल्लू पप्पी दे, पप्पी दे. हां आमची शानी दिलू आहे बघा, आमची शानी दिलू आहे. सर्व शानी दिलू कोणाची आहे? आमची. तिचं नाव काय आहे? दिलू. कान दाखव दिलू. दिलू बाहेर बघत बसले. पाऊस आज आमच्याकडे खूप पाऊस पडला. साळीमध्ये बघा असे वेगवेगळे ना खेळणीवाले टिकली याच्याकडे त्यांच्याकडे सर्व मिळतं. असं काय काय आयटम असतं वेगवेगळं असं बघून मी लहानपणी लय मागायचो. दिलू तुला काय पाहिजे त्यातलं खायला? जरा दिलू खे. हो पोट बघा आमच्या तिथे. उडी मारली. उडी मारली. हे बघा आमची दिलू. बघा पप्पी दे, पप्पी दे. आमची दिलू नाक पण साफ करायला देते अशी, है ना दिलू? शानी आमची दिलू.